नमस्कार, मी मानसी भाऊसाहेब। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवर अनेक वर्षापासून उभे असलेली घरे रिकामी करून भूसंपादन करण्यास सुरुवात झाली आहे। या पात्र लाभार्थ्यांना रेल्वे प्रशासनाकडून ठराविक रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले होते। डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वेच्या जमिनीवर अनेक वर्षापासून अण्णानगर झोपडपट्टी वसली आहे। येथील जमिनीवर रेल्वेचा मार्ग जाणार असल्याने प्रशासनाने येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली होती। यातील 230 घरांना प्रशासनाने प्रत्येकी 14 लाख रुपये अदा केले, परंतु उर्वरित 25 घरे अपात्र ठरवण्यात आली। ही घरे 26 तारखेला रिकामी करण्याची नोटीस बजावली। शुक्रवार 27 तारखेला सदर जागा भूसंपादन करण्यासाठी घरांवर बुलडोझर फिरवला जाणार आहे। ही कारवाई करून आमचे संसार उघड्यावर करून विकास कसा करताय असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे। ही कारवाई झाल्यास आंदोलन करू असा पवित्रा येथील अपात्र रहिवाशांनी घेतला आहे। आमचं घर रेल्वे सहकार तोडणार आहे म्हणून आम्हाला सांगितले, 27 तारखेला नोटीस दिली आहे। आम्ही लोक सगळ्यांना सोडून, आमचं घरदार सोडून आम्ही कुठं जाणार? आम्हाला सरकारने राहायला जागा नाही दिली, पैसे नाही दिले, तर आम्ही गरीब लोक कुठं राहणार? लहान लहान मुलं आहेत, बाळं आहे, सगळे बुजुर्ग माणसं आहेत आमच्या इकडे राहायला। आम्हाला सरकारने न्याय द्यायलाच पाहिजे, आणि रेल्वे सरकारनेही आम्हाला इथे उठवायचं असेल तर आम्हाला कुठे जागा द्या, नाहीतर पैसेही द्या, असं आम्हाला मधोमध उठवू शकत नाही। हां, आमची काय चुकी आहे? सरकारने बघायला पाहिजे ना, एवढे झोपडपट्टी आहेत तर आम्ही कुठं जाणार? हां, आमच्या लोकांना हेच कळत नाही, त्या लोकांना की आम्हाला काय पाहिजे काय नाही आहे, आम्हाला एवढं तरी करायला। माझ्या मम्मीचं घर आहे, मी तिची वारीस एक कुंती एक आहे, आणि मला काय म्हणले तुमचे पुरं शोधून आणा, आणि तेवढं सुद्धा मी केले, एवढा पैसा घालवले। आता हे लोक म्हणतात आम्ही नाही, आता एवढं आशा धरलो आम्ही की आम्हाला एवढं येते, म्हणजे काहीतरी आम्हाला साहेब लोक जागा किंवा काही देणार, मग आम्ही तेवढं आशा करून बसलो। आणि हे लोक एकदम असे, ज्यांचे आपत्र होते त्यांना अर्धे, ज्यांचे आपत्र होते त्यांचे आपत्रचे पात्र कसं काय झाले? तुम्हाला सगळ्यांना करायचं होतं, सगळ्यांना करायचं, अर्धे लोक। आता आमची मागणी एवढी आहे, आम्हाला काहीतरी सोयी करा, नाही तर पुढचं काय होईल मग ते तुम्ही बघून घ्या, आम्ही सगळे लोक। महाराष्ट्र रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माणिक उघडे हे 25 कुटुंबियांसाठी पुढे आले आहेत। 2013 साली डोंबिवली पश्चिमेकडील अण्णानगर झोपडपट्टीतील घरांचा रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला होता। 2010 सालच्या आधीची सर्व कागदपत्रे प्रशासनाकडे देण्यात आले। यातील 230 घरांची कागदपत्रे नियमात बसत असल्याने त्यांना पात्र ठरवण्यात आले। 230 लाभार्थ्यांना प्रत्येकी रेल्वे प्रशासनाने 14 लाख रुपये अदा केले आहेत, तर उर्वरित 25 घरांची कागदपत्रे नसल्याने अशा घरांना प्रशासनाने अपात्र ठरवले। या रहिवाशांनी प्रशासनाला विनंती पत्र देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने विनंती पत्र घेतले नाही। 20 तारखेला येथील 25 घरांना प्रशासनाने नोटीस बजावून घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत। ऐन पावसाळ्यात मुलाबाळांना घेऊन कुठे जाणार? आम्ही विकासाच्या आड येणार नाही, मात्र आम्हाला पात्र ठरवून आमचेही पुनर्वसन करा अशी विनंती केली आहे। याबाबत महाराष्ट्र रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माणिक उघडे हे या अपात्र रहिवाशांच्या मदतीला धावून आले। उघडे यांनी कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले। याबाबत उघडे म्हणाले, सरकारने गोरगरिबांना रस्त्यावर आणून विकास करू नये, येथील अपात्र रहिवाशांचा सरकारने विचार करून पात्र लाभार्थ्यांप्रमाणे न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही 25 अपात्र कुटुंबियांना बेघर होऊन देणार नाही, त्यांचेही पुनर्वसन करू असे आश्वासन दिल्याचे उघडे यांनी सांगितले। आज रेल्वेची जी कारवाईची 27 तारखेला नोटिसा लागलेल्या आहेत, इथल्या गोरगरिबांना 46 घरं आहेत, त्या कुटुंबाला खाली करायला रेल्वे प्रशासनाने सांगितलेलं आहे। आम्ही अशी भूमिका म्हणतो की यांना पर्यायवस्था द्या, पर्यायवस्था दिल्यानंतरच त्यांचा घरं खाली करून घ्या। आज आम्ही काल सन्माननीय खासदार श्रीकांत डॉक्टर शिंदेसाहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याही कानावर आम्ही घातलं की या 27 तारखेला इथे कारवाई अण्णानगरच्या काही झोपड्यांवर होते, ती कारवाई थांबवा। त्यांनी आम्हाला सांगितलं की कारवाई होणार नाही, कुठल्याही घराला बेघर होऊ देणार नाही,
प्रत्येक झोपड़ी धारकाला त्याचा मोबदला दिला जाईल अशी भूमिका डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी आम्हाला सांगितलेली आहे। आणि आज आम्ही प्रांत अधिकारी यांच्याशी जाऊन भेटलो आणि त्यांनाही आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे। त्यांनी सुद्धा सांगितलं की लोकांना अन्याय होणार नाही, आम्ही त्या पद्धतीने आमचं प्रयत्न पूर्णपणे राहील की लोकांना कसा न्याय मिळेल अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आम्ही डीसीपी साहेब यांच्याशी सुद्धा जाऊन भेटलो की स्थानिक पातळीवरती लोकांना पर्याय व्यवस्था दिल्याशिवाय आपण कारवाई होता कामा नाही अशी याची काळजी घ्या आणि सहकार्य करा अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। आणि जर त्या अशाही पद्धतीचं सरकार ऐकत नसेल रेल्वे प्रशासन तर आम्ही 27 तारखेला सकाळी जन आंदोलन उभं करण्याची तयारीत आम्ही तितक्या ताकदीने उभे आहेत। आणि त्याच ठिकाणी तर त्याला प्रशासन रेल्वे जबाबदार राहील ही आमची भूमिका राहील।